कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. थोडा आपल्या एफपीओशी पहिले तर आपलं खूप खूप स्वागत आहे. कॉटन गुरुचा या 63rd वेबिनार मालिकेमध्ये आणि हे सतत कार्य चालू आहे. 100 वेबिनार आमचं ऑलरेडी बुकिंग झालेलं आहे. मार्च पर्यंत एफपीओनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे आणि तुमचं आज या व्यासपीठावर हार्दिक स्वागत. धन्यवाद सर. थोडस आमचं एफपीओ अगदी ग्रामीण भागात असल्यामुळे इकडे थोडासा नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो. आताही सध्या आपले 2-3 जे मेंबर्स भारतामध्ये जास्त जागामध्ये असंच प्रॉब्लेम आहे. आता तर शहरमध्ये पण झालंय, दर घरामध्ये 10-10 लोक इंटरनेट ना. तर थोडं आपल्या एफपीओ विषयी माहिती द्या. आपल्या एफपीओचं संपूर्ण नाव, किती सभासद आहे, किती गाव मध्ये ते आहे आणि सध्या कोणते पीक आपण घेत आहात आणि काय ऍक्टिव्हिटी चालू आहे. बिलकुल सर. आमच्या एफपीओचं नाव आहे सर विदर्भ समृद्धी कृषी प्रोड्युसर कंपनी लिमिटेड. रजिस्टर्ड ऑफिस वरवण म्हणजे माझं होम टाऊन आहे आणि जे आमचं मार्केट प्लेस आहे सर वरवण पासून अगदी 9 किलोमीटर अंतरावर जानेफळ आहे जे या परिसराचं सेंट्रलाइज मार्केट आहे. तिथे आपण जानेफळ बस स्टँडला आपलं मुख्यालय आहे कंपनीचं आणि कंपनीला 135 सभासद जोडलेले आहे जे की आम्ही सभासद नोंदणी सध्या बंद केलेली आहे एफपीओचं जास्त काम सुरू नसल्यामुळे. आणि कंपनी फॉर्म झाली सर 31 जुलै 2020 ला. अगदी लॉकडाऊन मध्येच कंपनीचं फॉर्मेशन झालंय. आणि महत्वाचा हा विदर्भाचा भाग असल्यामुळे या शेतकऱ्यांची कापसासोबत जी नाळ जुळलेली आहे ती पूर्णपणे म्हणजे जुळलेलेच आहेत शेतकरी. पण मागच्या 3 वर्षाचा अनुभव असा आहे. सर आवाज येतो एकदम क्लिअर येतो. सर मागच्या 3 वर्षाचा अनुभव असा आहे. दरवेळी बोंडअळीने अटॅक केलेला आहे. बरोबर. आणि बोंडअळीने अटॅक केल्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पादनामध्ये प्रचंड घट झाली आणि म्हणून शेतकऱ्यांनी कापसाला पर्यायी पीक म्हणून सोयाबीनकडे आपली पाठ वळवलेली आहे. सोयाबीनकडे आपला मोर्चा वळवलेला आहे. बरोबर. थोडं कापसाला त्यांनी बगल दिलेला आहे. मुख्यत्वे हा जो आमचा परिसर आहे हा जास्तीत जास्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा परिसर होता. पण 2004 नंतर त्याला उतरती कळा लागण्याचं कारण म्हणजे महाराष्ट्र फेडरेशन बंद झालं. नंतर मध्यंतरीच्या काळात सीसीआयचा जो पॉइंट आहे तो आमच्यापासून दूर आहे म्हणजे खामगावला आहे. तिथपर्यंत छोटे शेतकरी ट्रान्सपोर्ट करू शकत नाहीत. मग पर्यायाने स्थानिक जे व्यापारी आहेत जे अंडरकट मध्ये शेतकऱ्यांचा माल विकत घेऊन मोठी गाडी भरून 10 शेतकऱ्यांचा माल गठ्ठा करून मग ते सीसीआयला किंवा मग कापसाच्या बाजारपेठेमध्ये घेऊन जातात. बरोबर. सर कापसावर ज्या येणाऱ्या कीड आहे समजा आता भोगवण्यापासून आता बीटी कॉटन असल्यामुळे सुरुवातीपासून तिला जो खर्च आहे आणि जो वेचणीचा खर्च आहे हा जर 5 क्विंटल पेक्षा उत्पादन कमी झालं तर तो खर्चही निघत नाही शेतकऱ्याचा. बिलकुल बरोबर. त्यामुळे सर थोडं कापसाला बगल देऊन शेतकरी सोयाबीन तूर चना हे तर एक मोठी समस्या आहे आणि याच्यावर आपण आज नक्की बोलू. या मुख्य पिकाकडे वळलेला आहे. हा सर हॅलो. बोला. हा नारायण भाऊ. हा सर मी माडोकर बोलत आहे सर. बोला ना. हा सर परिस्थिती अशी आहे पूर्व आणि पश्चिम विदर्भाची. पश्चिम आणि पूर्व विदर्भात गेल्या 2-4 वर्षापासून म्हणजे कापसामध्ये अशी परिस्थिती झाली की सीसीआयने कापूसच खरेदी केला नाही. कापूस जो खरेदी केला तर त्याच पेमेंट जवळपास 45 ते 2 महिने पैसे आले नाही शेतकऱ्याला. त्याच्यामुळे मग काय करायला लागलं शेतकऱ्याला की लोकल ठिकाणी लोकल व्यापाऱ्याला तो कापूस द्यावा लागला.
उशीर दागा सर त्यांनी दिले महाराष्ट्र फेडरेशनने उशिराने दागा सर कमी भाव मजबुरी झाली ना तुमची व्यापाऱ्यांना तो सीसीआयला दिला बरोबर आहे दागा सर आपल्या कंपनीचे सेक्रेटरी आहेत अमोल भाऊ माडोकर बरोबर बोला बोला अमोल भाऊ बोलतात जी परिस्थिती होती सर आम्ही कापसामध्ये खूप असं म्हणजे प्रचलित गाव होते आमचे या भागातले कापसासाठी बरोबर परंतु परिस्थिती अशी झाली की कापसामध्ये दोन पैसे शेतकऱ्याचे भेटले नाही म्हणून कापूस सोडून शेतकरी आता सोयाबीन तूर कडे वळाला नाईलाजाने बरोबर सोयाबीन करत पण होता पण ते त्यानंतर कापूस कडे वळला होता पण आता परत सोयाबीन कडे जात आहे आणि कापूस जे एक महत्वाचा विषय असा झाला कापसामध्ये की बियाण्यामध्ये आपण म्हणजे ज्या काही प्रचलित व्हेरायटी आहेत आपल्या भागामध्ये म्हणजे अजित 155 असो अंकुर असो 1A5 असो 1A7 असो BT मध्ये जे काही वाण नवीन आले त्या संबंध वाणावर म्हणजे बोंड अळी ही अटॅक करून राहिली खरी गोष्ट आहे म्हणजे महाबीजने मागे 1A7 आणि 1A5 रजत BT म्हणून प्रचलित वाण केला त्याही वाणावर या वर्षी बोंडाळी आली बरोबर म्हणजे या बोंडाळीमुळे उत्पन्न म्हणजे 25 क्विंटल व्हायचं 130 क्विंटल पर्यंत तरी एकदम हेक्टरी 8 क्विंटल वर शेतकरी आला म्हणजे 18 क्विंटल तो लॉस झाला कसं कव्हर होणार आहे आता लॉस कसा कव्हर होणार आहे हाच एक आपला याच्यातून मार्ग काढायसाठी आपण चर्चेचा एक तुम्हाला काही मार्ग काढता येईल किंवा तुम्हाला काही नवीन सांगता येईल आम्हाला किंवा इथून पुढे जे काही वाण आता पहिले ज्यावेळेस BT महाराष्ट्रात आली होती त्यावेळेस BT कंपनी हे सांगत होती की बाबा बोंड अळी येणारच नाही या वाणावर बरोबर आपण बियाणं खरेदी करायला गेलो होतो किंवा बियाणं घ्यायला गेलो होतो त्यावेळेस अशी स्थिती होती की आम्ही ज्यावेळेस BT चा विरोध करत होतो महाराष्ट्रात त्यावेळेस आम्हाला कृषी मंत्री पवार साहेब असताना म्हणत की बा तुम्ही BT चा एवढा विरोध का करता कारण आमची जी स्वावलंबन मिशनची टीम आहे जैविक शेती मिशनची टीम आहे प्रकाश कोरे असतील किशोर तिवारी असतील आम्ही संबंध महाराष्ट्रातून पूर्व आणि पश्चिम विदर्भातून BT चा फार मोठा विरोध आम्ही केला की येणाऱ्या काळामध्ये BT ने शेतकरी उद्ध्वस्त होईल ती परिस्थिती सर आज आली आज शेतकरी उद्ध्वस्त झाला BT पेरल्यामुळे हॅलो सर हॅलो ऐकत आहे आणि तुमची गोष्ट खूप सिरियस आहे दादा है ना अजून काय आहे का तर आपण एका संगतीत बोलू याच्यावर तुमचं जे म्हणणं आहे ते त्याच्यामध्ये खूप सारे तथ्य आहे थोडं जे फरक सर आमची ज्याला मुंबई मीटिंग झाली होती मागच्या 2-4 वर्षांमध्ये घडलंय आमच्या सोबत ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की आम्ही BT का सोडली बरोबर अशी परिस्थिती झाली सर आमची खरी गोष्ट आहे आता आपण स्वतः कापूस करत आहात की सोडत आहे कापूस कापसाचा म्हणजे सर्वांचाच कापूस आमचा याही वर्षी होता शेतावर त्याचे फोटोग्राफ लागले तर मी तुमचा एखादा व्हॉट्सअप नंबर असला तर याही वर्षी आताही सध्या कपाशी उभी आहे तिचे फोटो तुम्हाला टाकू शकतो ओके म्हणजे सध्या बोंडाळी तुमच्या लक्षात म्हणजे पाहणी देईल की सध्या प्रात्यक्षिक म्हणजे प्लॉट कसा आहे आता अवस्थेमध्ये आज त्या प्लॉटची काय अवस्था आहे विदर्भामध्ये इकडे बुलढाणा डिस्ट्रिक्ट मध्ये आम्ही आहोत बरोबर बुलढाणा डिस्ट्रिक्ट मध्ये शेवटचं टोक आमचं मेहकर तालुका अच्छा एकूण अमरावती विभाग म्हणजे अकोला साईड आम्हाला जवळ आहे इकडे बरोबर आता तुमच्या शेतात अजून कापूस उभा आहे त्याच्यामध्ये अडी पण आहे अजून पण आली आहे कारण आता जे नवीन बोंडे आल्या ना नवीन बोंड आले आता म्हणजे ज्याला आपण फळदळ म्हणतो हो आमच्या भाषेत बरोबर आम्ही पण फळदळ म्हणतो त्याला त्याचे लेटेस्ट फोटो तुम्हाला मी टाकू शकतो नक्की टाका आणि हे
आता किती वेचण्या झाल्या तुमची? तीन झाल्या, किती झाल्या? आमच्या वेचण्या झाल्या चार. चार झाल्या, बरोबर. ठीक आहे. याच्यामध्ये दोन वेचण्या फर्दरच्या आणखी होत असतात. अच्छा, म्हणजे परंतु त्याच्यामध्ये काय झालं की म्हणजे येतायला तो परवडतच नाही सध्या. बरोबर. म्हणजे तो एकदम असा लेंडो टाइप, म्हणजे स्टेपल नाही त्या कापसाल्यावर सध्या. बरोबर. स्टेपल पण नाही, वजन पण नाही. हॅलो सर. बरोबर. दादा सर, आता किती बोंद आहे झाडावर? एक एक झाडावर. एका झाडावर जवळपास 46 ते 47 म्हणजे 50 पर्यंत बोंडी आहे सध्या. पक्की झाली आता फर्दर मध्ये पण. हॅलो. ते चांगलं आहे ना, फर्दर मध्ये पण जर 40 ते 50 बोंड आहे तुमचं. हो, पण त्यातल्या सर आपल्या कामाच्या 30-35 बोंड आहेत. म्हणजे शेती चांगली आहे तुमची. शेती चांगली, कसदार जमीन आहे आपली. बरोबर. कापसामध्ये शेती चांगली आहे तुमची, माझं म्हणण्याच होत. शेती कापसाची प्रसिद्ध शेती होती सर आमच्या भागातली इकडची. असं ना? हो. बरोबर. आता बघा, हा हे विषय कसा आहे. एक्सटेन्शन बॉक्स आहे मॅडम. हा, आता हे विषय तुमचा खूप सिरियस आहे आणि याच्यावर आपण मला तुम्हाला अजून पण खूप काही सांगायचं आहे. शॉर्ट मध्ये सांगितलं तर कापसाची शेती चॅलेंजिंग झाली आहे हे तुमचं म्हणणं बरं आहे. बरोबर आहे. विदर्भ मध्ये खास तर हे बोंद अडी जे तुम्ही म्हणत आहात त्याच्यामुळे जे नुकसान होत आहे की तुम्हाला असं वाटत आहे ते पण दृश्य एकदम क्लिअर आहे. ते नुकसान होत आहे, पण ते रोग काय आहे? बोंद अडी जर तुम्ही म्हणत आहात तर अडी किती टाईपची अडी आहे? आणि अली फोडाची अडी आहे की ते बोंदामध्ये आली, तुम्हाला किती बोंद फोडली तर त्याच्यामध्ये अडी दिसत आहे, याचा तुम्ही सर्वे केला आहे का कुठे? याचा सर्वे सर, संबंध सर्वे आपण केला. म्हणजे कृषी विद्यापीठ असेल, कृषी विभाग असेल, या संबंध लोकांच्या समितीतून आपण बसलो. नुकसान प्रत्येक अळीमध्ये आहे, कारण ती अळी बोंडामध्येच आहे डायरेक्टली आत. म्हणजे बोंडामध्ये ज्यावेळेस आपल्याला असं वाटते निर्माण की बोंडात अळीण झाली का आतमध्ये, जसे पेरू मध्ये आतमध्ये नाळी असते ना, ज्यावेळेस आपण ते बोंड अळी पाहतो त्यावेळेस असं वाटतं की अळी आताच निर्माण झाली का. बरोबर. अशी परिस्थिती आपल्याला वाटते निदर्शनात ज्यावेळेस आपण पाहतो फोटो किंवा बोंड फोडून ज्यावेळेस पाहतो असं वाटतं की ती बोंड अळी आत बोंडातच होती, बोंडात ती निर्माण झाली. जसं एखाद्या फळाले आतमध्ये अळी दिसते आपल्याला. आता तुम्ही म्हणाला बघा, बोंदात आतमध्ये निर्माण झाली, ते फुलावरनं बोंदामध्ये आली का? नाही, जसं दिसतानी दिसते आपल्याला, परंतु ते तर फुलामधूनच बोंडामध्ये गेली असेल. दिसतानी आपल्याला दिसतानी सध्याचे जे डेमोग्राफिक असं वाटते, पण ते तथ्य आहे की नाही त्याचे तुम्ही कुठे कोणाला हे अकोला युनिव्हर्सिटी कि नागपूर युनिव्हर्सिटी मधून कोणाला बोलावलं होतं का केव्हा दाखवायला? आपण सीएसआर नागपूर जे आहे, म्हणजे नागपूरवरच्या मंडळीला आपण बोलावलं होतं अकोल्यामध्ये. अच्छा. त्यांनी त्यांनी ज्यावेळेस आपण सांगितलंय की बा विदर्भामध्ये कापसाची शेती फार मोठी आहे मोठ्या प्रमाणात, आणि ज्यावेळेस आपण हे जे वाहन काही कंपनीचे प्रायव्हेट कंपनीचे जे काही वाहन आपण विकत घेतो, त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की मग या वाहनावर बोंड अळी येणारच नाही असं पहिलं सांगितलं गेलं. अच्छा. म्हणजे जे काही वाहन आपण विकत घेऊ त्या वाहनावर असं समजा सांगितलं झालं की समजा उदाहरणार्थ आपण कडधान्य घेतो विकत, तर काय कंपन्या काही सांगतात की मग या तुरीवर उबळ येणारच नाही. परंतु काय होते परिस्थिती की तुरीचं झाड निर्माण झालं निघालं की ते झाडाच्या झाड वाळून जातात सगळ्या शेतावर. बरोबर. मग आता तो शेतातला जमिनीतला आजार आहे की जमिनीमध्ये आळी तयार होऊन खुडातून आळी बोंडामध्ये शिरते आहे की फुलातून बोंडामध्ये जात आहे, हे संशोधन होणं गरजेचं आहे. खूप
महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हे जलद प्रश्न आहे. किती नुकसान आहे या बोंड अळी जे तुम्ही समजत आहात त्या रोगामुळे ते तर तुमच्या समोर आहे.